देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान एक कृषी विज्ञान केंद्र उघडण्याची केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची घोषणा. यावर्षीचा ऊस गाळप हंगाम 1 डिसेंबर ऐवजी 5 नोव्हेंबरपासून सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि दुग्धोत्पादन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार नागपूर इथं विशेष प्रकल्प उभारणार. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना त्यांच्या शेताजवळ कृषीविषयक प्रगत तांत्रिक सहाय्य मिळावं या हेतूनं देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान एक कृषी विज्ञान केंद्र उघडण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांनी नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषी विज्ञान केंद्रातल्या तज्ज्ञांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याशिवाय 10 राज्यांमध्ये मधमाशी विकास केंद्र उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी कृषीमंत्र्यांनी दिली. यावर्षीचा ऊस गाळप हंगाम 1 डिसेंबर ऐवजी 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 1 डिसेंबरपासून हंगाम सुरू केला तर ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना नुकसान सहन करावं लागेल म्हणून आधीच्या निर्णयाचा फेरविचार करत राज्य सरकारनं 5 नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असंही ते म्हणाले. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची अंशतः भरपाई देणे योग्य नाही, त्यामुळे विमा कंपन्यांनी झालेल्या नुकसानाची 100% भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कृषी आणि महसूल विभाग अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुग्धोत्पादनासारख्या शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी नागपूर इथं एक विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला 300 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं नुकताच मंजूर केला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पामध्ये राज्यातल्या अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना या 10 जिल्ह्यांमधल्या 2000 गावांची निवड करण्यात आली आहे. हरभरा डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 90,000 टन हरभरा डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या हंगामात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईला तोंड द्यायला लागू नये म्हणून ही उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत सिन्हा यांनी या निर्णयाची माहिती दिली. साखरेच्या दरावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती त्यांनी दिली. वस्तूंच्या सुरळीत पुरवठ्यासाठी साठा मर्यादा लागू करणे, साठेबाजांवर कारवाई करणे अशी सूचना राज्यांना केली आहे असंही सिन्हा यांनी यावेळी सांगितलं. ऊस बागायतदारांना सतावणाऱ्या मजूर टंचाईच्या प्रश्नावर मात करून ऊस शेती फायदेशीर होण्यासाठी यांत्रिकीकरण गरजेचं आहे असं मत राहुरी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश तुर्भटमट. सातारा जिल्ह्यात बोरगाव कृषी विज्ञान केंद्रातर्फे ऊस शेती यांत्रिकीकरण या विषयावर प्रशिक्षण आयोजित केलं जात होतं, त्या ठिकाणी तुर्भटमट हे बोलत होते. आता जाणून घेऊयात बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू 1836, 1770, सोयाबीन 2990, 2500, तूर 6400, 5400, भेंडी 2200, 1815, वांगी 2200, 1885, फ्लॉवर 1300, 1045, सफरचंद 6500, 3500, संत्री 2500, 1000, अननस 5000, 1000. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
आता पाहूयात हवामान वृत्त. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या आळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क अधिक 2 ग्रॅम इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकावर मुख्यतः मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी 30% प्रवाही डायमेथोएट 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी कांद्याचे बी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात गादी वाफ्यावर टाकून रोपे तयार करावी व रोपांची लागवड डिसेंबर जानेवारीत करावी. N2-4-1 हे वाण उन्हाळी व रब्बी कांदा लागवडीसाठी वापरावे. तसेच AFLR व अर्का निकेतन ह्या वाणांचा वापर करावा. बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरावा. पेरणीसाठी विकास, विश्वास, फुले G12, विजय, विशाल, विराट या जातींची निवड करावी. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाणास 50 ग्रॅम थायरम चोळावे व नंतर 250 ग्रॅम रायझोबियमची बीज प्रक्रिया करावी. जाती परत्वे हेक्टरी 60 ते 85 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद द्यावे. गव्हाची पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत करावी. गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी NIAW 301 त्र्यंबक, NIAW 917 तपोवन, NIDW 295 गोदावरी तसेच बागायती उशिरा पेरणीकरता NIAW 34 तर जिरायत पेरणीकरता NIDW 15 पंचवटी या वाणांचा वापर करावा. हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे व पेरणीनंतर 3 आठवड्यांनी खुरपणीनंतर 60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद द्यावे. विदर्भात सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडून गळू लागताच व शेंगांचा रंग भुरकट तांबूस किंवा काळपट होताच पीक कापणीस आले आहे असे समजावे. पक्व पिकाची कापणी करावी. कापलेले पीक शेतात ठेवू नये, उन्हात वाळल्यानंतर मळणी करावी. तुरीवर पीक. आता जाणूया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33 किमान 25, पुणे 36 आणि 20, नागपूर 34 आणि 16, औरंगाबाद 33 आणि 18, सोलापूर 34 आणि 17, नाशिक 32 आणि 15. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिया अमुचा एक महाराष्ट्र देश हा. मंडळी महाराष्ट्र राज्य. राष्ट्र म्हटलं की आपल्या नजरेसमोर हिरवाईनं नटलेला फळाफुलांनी बहरलेला असा सुपीक प्रदेश येतो. सुपीकता आपल्या नजरेत ओतप्रोत भरलेली आहे. त्याला कष्टाची जोड मिळाल्यानं बळीराजाला अभिप्रेत असलेली शेतातली सुबत्ता त्याला प्राप्त होते. कष्टाला मोल नसतं हेच खरं. कष्ट करत असताना, शेतात राबत असताना बऱ्याच संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, बदलतं हवामान, पाण्याचा स्रोत यांच्या बरोबर कमी वेळात भरघोस पीक घेण्याकडं शेतकऱ्यांचा कल असतो.
पण पुरेशा अवजारांअभावी कधी कधी सहजसाध्य गोष्ट देखील अवघड होऊन बसते. भारतात औद्योगिक क्रांती बरोबरच कृषी क्रांती आल्यानं साहजिकच कृषी यांत्रिकीकरण होणंही गरजेचं होतं. नांगर बैलजोडी यांच्या जोडीबरोबरच कमी वेळात कमी कष्टात अवजारांचा वापर करून अत्याधुनिक शेतीचा विचार केला गेला. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अन्वये डॉक्टर अण्णासाहेब कृषी अभियांत्रिकी विद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये शेतकऱ्यांच्या गरजा जाणून उत्पादन केलं जातं. यामध्ये शेतीशी संबंधित अवजारांचा योग्य तो अभ्यास करून अद्ययावत यंत्रांची कम्प्युटरच्या सहाय्यानं 3 डायमेन्शन मध्ये स्केचेस काढली जातात. एकदा का स्केच उतरवले की मग ते साच्यात बसवून पुढचं मॉडेल तयार होतं आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी अत्याधुनिक अवजारं तयार होतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अन्वये डॉक्टर अण्णासाहेब कृषी अभियांत्रिकी यांच्या समन्वयातून कृषी क्षेत्राचा विकास घडवण्याचं मोठं स्वप्न आपल्याला या अत्याधुनिक अवजारातून दृष्टिक्षेपात येतं. शेतकरी बंधूंनो, शेती करत असताना किफायतशीर शेती करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि शेती करत असताना शेतीच्या नांगरणीपासून वखरणीपर्यंत, वखरणीनंतर आंतरमशागतीची कामे असतील, फवारणीची कामे असतील किंवा काढणीपर्यंतची सर्व कामं करत असताना अनेक कष्ट आपल्याला सहन करावी लागत आहेत. त्याच्यामध्ये ऐन हंगामामध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा भासत असतो आपल्याला आणि जवळजवळ आपल्याला कल्पनाच आहे की शेतीचं अर्थकारण पाहत असताना 30-40% खर्च हा केवळ मजुरावरती होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आज उच्च तंत्रज्ञानावर आधारित अशी शेती करत असताना शेतीमध्ये यांत्रिकरणाची गरज ही आपल्याला आज सातत्यानं खुणावत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये महिला असतील, युवक असतील, तरुण असतील ह्या सर्वांचा सहभाग वाढताना दिसत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची गरज ही आजची काळाची गरज बनलेली आहे. शेतकऱ्यांची सर्व कष्ट दूर होण्यासाठी शेवटी हेच सांगावं लागेल की वापरा सुधारित यंत्रे व अवजारे, होतील तुमचे कष्ट सारे दूर सारे, असंच म्हणावं लागेल. आणि या अनुषंगानंच आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे देशातील एक सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं आणि या कृषी विद्यापीठामध्ये डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कृषी यंत्रे व अवजारे विभाग, कृषी यंत्रे व शक्ती विभाग हा या ठिकाणी कार्यरत आहे आणि या विभागामार्फत गेले जवळजवळ 56 वर्षापासून शेतकऱ्यांचे कष्ट दूर करण्यासाठी यंत्रे आणि अवजारे विकसित केले जातात. जवळजवळ 225 अधिक यंत्रे आणि अवजारे शेतकऱ्यांसाठी या विभागाने उपलब्ध करून दिलेत आणि याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश तुर्बटमर सर यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून घेणार आहोत. डॉक्टर प्रकाश तुर्बटमर सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आहेच, तसेच ते प्रमुख विभाग प्रमुख म्हणून कृषी यंत्रे व शक्ती विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहे. त्यांनी केलेल्या या सर्व कामाची दखल म्हणून नुकतंच त्यांना ॲग्रोकेअर आयडॉल या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं काम करत असणारा हे शास्त्रज्ञ यांच्याकडून आपण आज आपण सविस्तर माहिती कृषी यंत्रे आणि अवजारे याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर आपण त्यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. आपण सांगितलं की जवळजवळ 56 वर्षापासून हा विभाग या ठिकाणी कार्यरत आहे आणि या 56 वर्षामध्ये या विभागानं शेतकऱ्यांचे कष्ट दूर करण्यासाठी कोणकोणती यंत्रे आणि अवजारे विकसित केलेली आहेत? किफायतशीर शेती करत असताना आपल्याला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. यांत्रिकीकरणाचं महत्त्व ओळखून केंद्र शासनाने कृषी अवजारेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 केंद्र शासनाची योजना कार्यान्वित आहेत. एक डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी फक्त चाचणीचं त्या ठिकाणी योजना कार्यान्वित आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी संशोधन, अवजारांची निर्मिती, अवजारांची चाचणी या सर्व संबंधी योजना कार्यान्वित आहे. पण शेतकऱ्यांना आज बाजारात गेल्यानंतर जी अवजारे किंवा यंत्रे उपलब्ध असतात ही खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यायला, त्या ठिकाणी शेतकऱ्याची फसगत होऊ नये? पण शेतकऱ्यांना आज बाजारात गेल्यानंतर जी अवजारे किंवा यंत्रे उपलब्ध असतात ही खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यायला, त्या ठिकाणी शेतकऱ्याची फसगत होऊ नये पण कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आपण काय त्यांना? ज्यावेळी शेतकरी अवजारे विकत घ्यायचे असतात त्या शेतकऱ्यांनी प्रथम सुरुवातीला हा विचार केला पाहिजे की आपलं क्षेत्र किती आहे.
आपण कोणत्या पिकासाठी आपण ही अवजार घेतो आहोत, कोणत्या कामासाठी आपण घेतो आहोत, ही हा सर्व विचार करून कृषी विद्यापीठातल्या संबंधित शास्त्रज्ञांशी त्यांनी सल्लामसलत करून शेतीची अवजारं हे विकत घ्यावीत. जे काही अवजारं आपल्या या योजनेमध्ये उपलब्ध आहेत त्या अवजारांची क्वालिटी अतिशय उत्तम आहे, याबद्दल वादच नाही. पण बऱ्याच वेळेला शेतीची अवजारं बनवणारे उत्पादक जे आहेत त्या उत्पादकांच्या गुणवत्तेबद्दल बऱ्याच वेळेला साशंकता निर्माण होते, आणि हे टाळण्यासाठी आम्ही उत्पादकांना बऱ्याच वेळेला आम्ही त्यांना सूचना दिलेल्या असतात, आणि उत्पादक जी काही अवजारं बनवतात त्यातली काही छोट्या प्रमाणात अवजारं ही आम्ही चाचणी करत असतो, आणि शक्यतो चांगल्या प्रकारची चांगल्या गुणवत्तेची अवजारं ही शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत, की जेणेकरून शेतकरी ती अवजारं शेतात वापरत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये अशा पद्धतीचे आम्ही योजना या ठिकाणी राबवत आहोत. जे कृषी विकास योजनेसारख्या योजना सुद्धा राबवल्या जात आहेत त्या संदर्भात सर आपण गेल्या 4-5 वर्षापासून ह्या शेतीच्या अवजारांचं उत्पादनासाठी आणि चाचणीसाठी बऱ्याच वेळेला निधी पूर्वी कमी पडत होता, पण केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत आपल्याला या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जवळजवळ 4.5 कोटीची निधी आपल्याला उपलब्ध झाला, आणि त्या 4.5 कोटीच्या निधीतून आम्ही कृषी अवजारे बनवण्यासाठी प्रोडक्शन सेंटर तयार केलेलं आहे. त्यामध्ये शेतीची अवजारे बनवण्यासाठी जे काही अद्ययावत यंत्रणा लागते किंवा यंत्र लागतात ती सर्व आम्ही या ठिकाणी खरेदी केली आहेत. त्याचप्रमाणे कृषी अवजारांच्या चाचणीसाठी देखील एक चांगलं आम्ही टेस्टिंग सेंटर या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. त्या टेस्टिंग सेंटरमध्ये देखील बरेचशा जे काही अवजारं आपल्याला बरीचशी उपकरणं खास करून चाचणीसाठी जे काही आपल्याला लागतात ती सर्व आपण उपकरणं अद्ययावत उपकरणं या ठिकाणी आपण उपलब्ध केली आहेत, आणि या दोनही म्हणजे प्रोडक्शन सेंटरमधून शेतकऱ्यांची अवजारं शेतकऱ्यांसाठी अवजारं बनवणे आणि टेस्टिंग सेंटरमधून शेतकऱ्यांची जे काही अवजारं बनवली आहेत किंवा जे काही बाहेरचे मॅन्युफॅक्चरर्स महाराष्ट्रातील असो अथवा बाहेरच्या राज्यातील उत्पादक असो त्या सर्व अवजारांची आपण या ठिकाणी चाचणी करून आपण त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देतो, की जेणेकरून त्या चाचणी अहवालाच्या आधारे ते कोणत्याही राज्यामध्ये भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये ते सबसिडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवजारं पुरवू शकतात. सर्वसाधारण सर कोणकोणती यंत्र किंवा अवजारे आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत? खास करून जर आपण ऊसासाठी जर बोलायचं झालं तर ऊसासाठी ऊस लागण यंत्र ट्रॅक्टरचे ऊस लागण यंत्र आपण विकसित केलं आहे. त्यानंतर ऊसामध्ये आपण ऊसाची बाळ बांधणी मोठी बांधणी करण्यासाठी आपण ट्रॅक्टरचलित अवजारं विकसित केली आहेत. त्याचप्रमाणे त्याच वेळेला आपण खतं देण्याची देखील त्याच्यामध्ये यंत्रणा उपलब्ध केलेली आहे. त्यानंतर कापणीसाठी अवजारं ऊस कापणीसाठी अवजारं आपल्याकडे उपलब्ध आहेत. बऱ्याच वेळेला ही अवजारं आपण पाहतो की परदेशातून ही अवजारं या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे, आणि ते बऱ्याचशा साखर कारखान्यांमध्ये ही ऊस कापणी यंत्र उपलब्ध आहेत आणि ती चांगल्या पद्धतीनं आपले शेतकरी बांधव वापरत आहेत. त्याचप्रमाणे ऊसाचे पाचट जे आहे ते पाचटाचे पूर्वी आपण ऊसाचं पाचट आपण जाळून पण ते जाळण्याऐवजी आम्ही शेतकऱ्यांना सक्त सूचना दिल्या की ते जाळण्याऐवजी ते जर आपण पाचटाचे तुकडे करून शेतातच तुकडे करून तर शेतातच आपण जर मातीमध्ये गाडलं तर चांगल्या प्रकारचं खत तयार होऊ शकतं. अशा पद्धतीने आम्ही ते तुकडे करण्यासाठी देखील एक आमच्या विद्यापीठामार्फत आपण ट्रॅक्टरचलित अवजार उपलब्ध केलेले आहे. त्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सोयाबीनच्या बाबतीमध्ये सोयाबीन पेरणीसाठी सोयाबीन कापणीसाठी आंतरमजागतीसाठी कापणीसाठी आपण मळणीसाठी सर्व प्रकारचे अवजार आपण उपलब्ध केले आहेत. भातासाठी देखील आपण जर बोलायचं झालं तर भातामध्ये आपण स्वयंचलित भात लागण यंत्र कारण पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जे भाताची रोपं लावतो त्याच्यामध्ये खूप मजूर लागतात खूप वेळ जातो खूप पैसाही खर्च होतो तर त्याची बचत करण्यासाठी आपण स्वयंचलित ऊस भात लागण यंत्र आपण या ठिकाणी वापरत आहोत. त्याच्यामध्ये अंतर्गत मशागतीसाठी खास करून कोणो विडर हे छोटंसं अवजार आपण विकसित केलेलं आहे. त्याच्यामध्ये कापणीसाठी मळणीसाठी वेगवेगळे अवजार आपण उपलब्ध करून दिले आहेत, आणि खास करून गहू आणि भातासाठी आजकाल आपण पाहतो की बहुतांशी शेतकरी सगळे हे कंबाईन्स वापरत आहेत, की जेणेकरून या कंबाईन्समध्ये कापणी मळणी आणि डायरेक्ट आपण त्या बॅगेमध्ये भरतो अशा पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी आपण कार्यान्वित केलेली आहे. बाकी बहुतांशी आपण हरभरा गहू या सगळ्याच पिकासाठी आपण जे काही अवजारं तयार केली आहेत ती अवजारं आम्ही बहुपीक अवजारं तयार केली जेणेकरून त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोटर्स आम्ही प्रत्येक पिकासाठी समजा आता पेरणी असो तर पेरणीसाठी आम्ही प्लॅस्टिकचे रोटर्स बनवले आहेत. या रोटर्सचं नाव लिहिलेलं असं आणि त्या शेतकऱ्यांनी ते फक्त रोटर्स बदलायचे आणि खताचा बॉक्स वेगळा असतो बियाचा बॉक्स वेगळा असतो या दोन्हीच्या माध्यमातून जे काही आपण अवजारं बनवले त्याच्यामधले दोन रोपातलं अंतर
9 इंच असो, 12 इंच असो, 15 इंच असो, त्या रोपातलं अंतर आपल्याला बदलता येतं आणि प्रत्येक आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक पिकासाठी जे काही रिकमेंडेड डोस रिकमेंडेड आपण जे काही शिफारशीत आपण केलेल्या आहेत त्या शिफारशीत केल्या त्याप्रमाणे आपल्याला या यंत्रणेमार्फत या यंत्रांमार्फत शेतकरी बांधव अतिशय चांगल्या पद्धतीनं पेरणी करू शकतो, सर्वच शेतीची कामं करू शकतो की त्याच्यामध्ये त्यांच्या बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्या या यंत्रणेमार्फत त्यांच्या बियाण्यांची बचत होते, वेळेची बचत होते, खताची बचत होते, वेळेची बचत होते, मजुरांची बचत होते, असे सर्वच चांगल्या दृष्टिकोनातून आपण ही अवजारं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत आणि बहुतांशी शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर ही सर्वच प्रकारची जी काही अवजारं आहेत ही चांगल्या प्रकारचे वापरत आहेत. पण सर आपण सांगितलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस हे पीक घेतलं जातं आणि ऊस पिकाच्या संदर्भात ज्या ठिकाणी पाण्याचा जास्त वापर केला जातो त्या ठिकाणच्या जमिनीचं आरोग्य जर विचारात घेतलं तर तिथल्या ठिकाणच्या जमिनी नापीक होण्याच्या दृष्टीनं जास्त आज शेतकरी समस्या करत आहेत. तर त्या दृष्टीनं अशी काही यंत्र किंवा अवजारे विकसित केलेली आहेत की ते जमिनीतलं पाण्याचा निचरा चांगला होईल आणि त्या जमिनी परत पुन्हा लागवडीयोग्य होतील अशा पद्धतीचं काय सर? चांगला प्रश्न आपण विचारला, कारण बऱ्याच वेळेला शेतकरी बांधव हे पाणी जे देतात ते अति पाणी देतात, त्याच्यामुळे जमिनी ह्या वर्षानुवर्ष तीच पिकं घेऊन वर्षानुवर्ष जास्तीत जास्त पाणी देऊन ते जमिनी खराब झाले आहेत. तर अशा वेळेला आपण हा सर्व विचार करून एक ट्रॅक्टरचलित मोल आपण तयार केलेला आहे आणि तो मोल उपलब्ध करून आपण दिलेला आहे. बरेचसे शेतकरी ते वापरते की जेणेकरून त्याच्यामधून ड्रेनेज पाण्याचा निचरा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आणि ती जमीन आपण पुन्हा त्या जमिनीत आपण चांगल्या प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो अशा पद्धतीनं ते ट्रॅक्टरचलित मोल यंत्र आपण तयार केलेलं आहे. शेतीमध्ये महिलांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात दिसतं, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो, तर महिलांचं कष्ट दूर करण्यासाठी अशा महिलांसाठी कोणती यंत्र किंवा अवजारे अशी काही विकसित केलेली आहेत का? बहुतांशी कामं जी आहेत ती पेरणी असो आंतरमशागत असो ही सर्व कामं ही बहुतांशी महिलाच करत असतात. साधारणतः 50-60% काम शेतीमध्ये हे महिला करत असतात. हा महिलांचं जे काही हे काही कष्ट आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही बरीचशी छोटी अवजारं विकसित केली आहेत की जेणेकरून महिलांचे श्रम वाचतील. तर त्यासाठी पेरणीसाठी आम्ही अवजारे विकसित केली आहेत. त्यानंतर आंतरमशागतीसाठी आम्ही कोळपे तयार केलेले आहेत. त्यानंतर कापणीसाठी देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे छोटे छोटे विळे आम्ही तयार केले आहेत की जेणेकरून महिलांचे श्रम वाचतील. भाजीपाल्याच्या बाबतीत सर्वसाधारणपणे भेंडी असेल किंवा हे असेल अशा बाबतीमध्ये महिलांना ती काढत असताना किंवा काढणी करत असताना अतिशय कष्ट होतात, हाताला इजा होतात, तर त्या दृष्टीनं काय केलेलं आहे का? भेंडी काढण्यासाठी आपण छोटंसं यंत्र तयार केलेलं आहे. एका हातामध्ये भेंडी धरायची आणि दुसऱ्या हातामध्ये ते छोटंसं यंत्र आपण धरून जर ते चालवलं तर चांगल्या पद्धतीने कमी श्रमामध्ये ही भेंडी कापली जाते आणि साधारणतः एका दिवसामध्ये 150 ते 200 किलो भेंडी आपण चांगल्या पद्धतीने कापू शकतो. त्याचप्रमाणे मका सोलणीसाठी मक्याची कणसं किती मोठी असू द्या ती सोलणीसाठी आपण मका सोलणी यंत्र एका हातामध्ये मक्याचं कणीस धरायचं आणि दुसऱ्या हातामध्ये ते छोटंसं यंत्र की त्याच्यामध्ये आतमध्ये आम्ही दातेरी पट्ट्या बसवल्या आहेत आणि ते जर आपण वापरलं तर साधारणतः एका दिवसामध्ये 200 ते 225 किलो वाळलेल्या मक्याची कणसं आपण जर वापरू शकलो तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचे बियाणं मिळू शकतं आणि ते बियाणं आपण पेरणीसाठी देखील वापरू शकतो. आपल्या सर्व या चर्चेवरून लक्षात येते की शेतीमध्ये किफायतशीर शेती करण्यासाठी जवळजवळ 30 ते 40% खर्च हा शेतमजुरांच्यावरती होत असतो आणि हा खर्च वाचवण्यासाठी महिलांचे कष्ट श्रम कमी करण्यासाठी तसेच युवकांच्या मध्ये उद्यमशीलता विकसित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी यंत्रे व शक्ती विभागामार्फत जे काही तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे याचा जरूर आपण लाभ घ्यायचा. शेवटी हेच म्हणावं लागेल की वापरात सुधारित यंत्रे आणि अवजारे कष्ट होतील आपले दूर सारे. आज कृषी यंत्रे व अवजारे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्रमुख कृषी यंत्रे व शक्ती विभाग डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय. तर या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल सर आपलं मी मनापासून आभार मानतो. आभार आहे सर. नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉक्टर अण्णासाहेब कृषी अभियांत्रिकी यांच्या विद्यमाने तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉक्टर अण्णासाहेब कृषी अभियांत्रिकी यांच्या विद्यमाने तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी बैलचलित टोकन यंत्राची निर्मिती केली आहे. आणि याबद्दलची माहिती देताना प्राध्यापक विश्वास देशमुख प्रमुख संशोधक हे म्हणतात, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन
सामान्य शेतकऱ्यांसाठी बैलचलित टोकन यंत्र ज्योती टोकन यंत्र आपण निर्मिती केलेली आहे। यामध्ये खतासाठी एक अशी पेटी असते आणि त्याप्रमाणे ही तिफन आहे आणि तीन बॉक्स जे आहे ह्याच्यामध्ये आपण बियाणे ठेवतो आणि बियाणे आणि खतांची आपण एकाच सोबत पेरणी करू शकतो। यासाठी आपण काय केलं आहे की वेगळी यंत्रणा आहे, म्हणजे समजा एक सूर्यफूल असेल तर सूर्यफुलासाठी काय केलं आहे की आपण असे प्लॅस्टिकच्या तबकड्या केल्या आहे, याला खाचा आहे, या खाचेमध्ये जेवढं बी बसेल बरोबर तेवढं बी आपण टाकू शकतो, म्हणजे पेरणी केल्यानंतर आपल्याला विरणीची गरज पडत नाही आणि आपल्याला हेक्टरी जेवढी संख्या पाहिजे असते रोपांची तेवढी बरोबर मिळते। त्याचप्रमाणे याला आपण एक डॉग क्लच दिलेला आहे, त्या डॉग क्लचच्या सहाय्याने जेव्हा आपल्याला बांधावर हे मशीन आपल्याला वळवायचं असते तर त्यावेळेस त्या डॉग क्लचच्या सहाय्याने आपण ही पूर्ण यंत्रणा बंद करू शकतो, त्यामुळे काय होते की खत आणि बियाणं जमिनीत पडणं बंद होते। राबणाऱ्या हातांना कष्टांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं संरक्षण मिळालंय। कृषी यांत्रिकीकरणाचा पाया केव्हाच रचला गेला होता पण त्याला आता चहू बाजूने बळ मिळतंय, शेतकऱ्यांच्या श्रमाला मोल मिळतंय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने उचललेलं हे पाऊल निश्चितच धाडसाचं ठरलंय। Thank you.